जिल्हा परिषदेमध्ये राबवण्यात आलेल्या प्रशासकीय आणि विनंती बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने तक्रार जिल्हा परिषद सीईओकडे करण्यात आली होती. मात्र बदल्यात अन्यथा विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त सुरेश वेदमाने यांनी सुनावणी घेतली. या प्राप्त तक्रारीनुसार वेदमाने यांनी 3 सदस्यीय समिती स्थापन केली असून 19 ऑक्टोबर पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला. बदली प्रक्रिया नियमानुसार झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होत्या त्याबाबत विभागीय कार्यालयात कागदपत्रासही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने 3 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. त्यांना चौकशीसाठी आमच्याकडे कार्यालयाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे जिल्हा आरोग्य जिल्हाधिकारी परिषद डॉक्टर अभय दारुणकर यांनी सांगितले. शिक्षण विभागाने झालेल्या बदल्यांमध्ये प्रशासकीय बदल्या करून पुन्हा त्या रद्द करण्यात आल्या. स्पष्ट कारण नसताना संशयित बदल करून देण्यात आले. मान्यता न घेता प्रयुक्त केल्या आदींबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अनियमित झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग या तक्रारीवर सीईओ विकास विभागीय आयुक्तांकडे केल्या होत्या. तक्रारीवर उपायुक्त वेदमूर्ती यांनी नुकतीच सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी 3 सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. विकास मीना यांनी सुनावणी घेऊन कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली होती. ज्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा अन्याय झाला आहे अशा कर्मचाऱ्यांमध्ये बदलींमध्ये बदल देखील करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट AINews छत्रपती संभाजीनगर.